आणि रायगडच्या उरणमधनं अपडेट येत आहेत, ते अपडेट आपण पाहूयात. उरणच्या तीनही गावात भाजपनं सत्ता स्थापन केलेली आहे. डोंगरी, सारडे आणि रानसई इथे भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तर नवीन शेवा इथे ठाकरे गटाचा सरपंच विजयी होतोय. पुनाड इथे काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती, त्यांचा उमेदवार सरपंचपदी विराजमान झालाय. तर रायगडच्या उरण इथे तीन ग्रामपंचायती भाजपनं आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. डोंगरी, सारडे आणि रानसई इथे भाजपचे उमेदवार विजयी होत आहेत. रत्नागिरीमधनं आणखी एक निकाल समोर येतोय. रत्नागिरीचं चित्र आपण पाहूयात. रत्नागिरीतल्या हेदवी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या आर्या मोरे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. ठाकरे गटाला हेदवी ग्रामपंचायतीमध्ये यश मिळालंय. तर उस्मानाबादच्या उमरगा, त्रिकोली आणि धाकटेवाडी या ग्रामपंचायती भाजपकडे जात आहेत. या दोनही ग्रामपंचायतींवरती भाजपनं आपलं वर्चस्व मिळवलेलं आहे. आणि पुन्हा एकदा कोल्हापूरचे काही अपडेट्स पाहूयात. पट्टण कडोलीमध्ये कोल्हापूरच्या ठाकरे गट विजयी झालेला आहे. सरपंचपदी ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. अकोल्याच्या कळंबेश्वर ग्रामपंचायतीवरती ठाकरे गटानं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. या ग्रामपंचायतीवरती ठाकरे गटानं ताबा मिळवलाय. अर्चना निकामे या सरपंचपदी विजयी होत आहेत. त्या ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. तर उस्मानाबादच्या उमरगामध्ये त्रिकोळी आणि धाकटीवाडी, मळगी या ग्रामपंचायती भाजपकडे जात आहेत. तर उमरगा, चिंचोली आणि भुयार ग्रामपंचायती राष्ट्रवादीनं आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. तर उमरग्यामधली माडस ग्रामपंचायत ही सर्वपक्षीय गटाकडे गेलेली आहे. त्रिकोळी, धाकटीवाडी, मळगी या ग्रामपंचायती भाजपकडे आहेत. तर अकोल्याच्या कळंबेश्वर ग्रामपंचायतीवरती ठाकरे गटानं आपला झेंडा फडकवलेला आहे. राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर विशेष करून शिवसेनेत फूट पडली. दोन गट वेगवेगळे झाले. या दोनही गटांना आपली ताकद आजमावण्याची ही संधी होती. कुणासोबत किती स्थानिक याचा निकाल, याचं चित्र स्पष्ट करणारा एक प्रकारे हा निकाल असणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारानं या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आहे. बडे बडे नेतेसुद्धा या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष ठेवून होते. सत्तांतरानंतरच्या या निवडणुका असल्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. बराच काळ या निवडणुका रखडलेल्यासुद्धा होत्या, कोविड आणि इतर कारणास्तव. तर कोल्हापूरची जल्लोषी मिरवणूक काही जणांची निघते आहे. जल्लोषी वातावरणात सेलिब्रेशन सुरू आहे कार्यकर्त्यांचं. कोल्हापूरचा हाच उत्साह आपण पाहतोय. सर्वात आधी कोल्हापूरचेच निकाल राज्याच्या समोर आले. कोल्हापूरच्या आजऱ्यामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. विद्यमान सरपंच संतोष बेलवडे यांचा एका मतानं पराभव झालाय. आजऱ्याच्या वडकशिवाले गावात भाजपनं सत्ता मिळवली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.